सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 7 डे 8 च्या ॲक्टिव्हिटी आपण सोडून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून ॲक्टिव्हिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल। तसेच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे जे व्हिडिओज आहेत नवीन त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकर मिळत राहतील। इतर 7वीचे इतर विषयांचे व्हिडिओजही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्यामुळे चॅनल ब्राउजिंग करा, 7 स्टँडर्डची प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही त्यामध्ये विविध विषयांचे तुम्ही व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सब्जेक्ट इंग्लिश 7 स्टँडर्ड डे 8 ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी नंबर 8 डे 8 आपण आता पाहणार आहोत। टायटल आहे 1.3-7 द वाईल्ड बोर अँड द फॉग। बघा, ही स्टोरी तुम्हाला होती इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये। सेकंड बघूया आपण लर्निंग आउटकम्स काय आहे, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट बघूया, रीड सायलेंटली विथ कॉम्प्रिहेन्शन, स्टोरीचा अर्थ जाणून घेऊन त्याचं तुम्हाला सायलेंटली वाचन करायचं आहे, रीड टू सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम नोटीस बोर्ड, चार्ट, टेबल्स अँड अदर ग्राफिक प्रेझेंटेशन। म्हणजे जे चार्ट्स आहेत, नोटीस बोर्ड आहेत, टेबल्स आहेत, अदर ग्राफिक जे प्रेझेंटेशन आहे त्यातून तुम्ही माहिती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करता। रीड्स इन ऑर्डर टू ऑप्टेन इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही वाचता पण कशासाठी, माहिती मिळवण्याच्या उद्देशाने तुम्ही आता वाचन करणार आहात। लर्निंग ॲक्टिव्हिटी बघूया 92। पहिला आहे, लेट्स डू द फॉलोइंग टास्क, रीड द लेसन ग्रेड 6 1.3 PN 7 द वाईल्ड, पेज नंबर 7 1.3 एक स्टोरी आहे, द वाईल्ड बोर अँड द फॉक्स। तुम्ही नक्कीच येत्या 6वीचं पुस्तक ओपन करून तुम्ही हे स्टोरी वाचू शकता आणि त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आणि यू मे राईट द आन्सर इन युअर नोटबुक, आणि तुम्हाला हे प्रश्न तर तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत। स्टोरी तुम्हाला वाचायची असेल तुम्ही तर ग्रेड नंबर 6 म्हणजे येत्या 6वी पेज नंबर 7 1.3 जी स्टोरी आहे वाईल्ड बोर अँड फॉक्स तुम्ही वाचू शकता। पुढे जाऊया, क्वेश्चन बघा, नेम टू ॲनिमल्स इन द स्टोरी, द वाईल्ड बोर अँड फॉक्स आर टू ॲनिमल्स इन द स्टोरी। क्वेश्चन नंबर बी, व्हॉट वॉज द वाईल्ड बोर डुईंग वन डे द वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क, हाऊ डिड द फॉक्स टीच द वाईल्ड बोर। आन्सर, द फॉक्स बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन अँड आज द बोर, वाय आर यू डुईंग दिस, आय डिंट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर। क्वेश्चन नंबर डी, वाय वॉज द वाईल्ड बोर शार्पनिंग इट्स टस्क। आन्सर, द वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग इट्स टस्क बिकॉज ही थॉट दॅट हिज वेपन्स have to be ready to use against enemy, otherwise he will suffer if he is not ready. तर हे तुम्हाला आन्सर येणं अपेक्षित आहे 92। क्वेश्चन नंबर ई, व्हॉट डज द स्टोरी टेल अस। आन्सर, द स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू प्रिपेअर्ड अँड डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट। तर हे तुम्हाला स्टोरी टेल म्हणजे तुम्हाला हे मॉरल थॉट तुम्हाला या स्टोरीपासून तुम्हाला शिकायला मिळणार आहे। पुढे जाऊया आपण, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर केअरफुली, रीड द सेंटेन्स, मॅच द सेंटेन्सेस विथ द पिक्चर। बघा, या ठिकाणी काही तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्यांचे तुम्हाला पिक्चर दिलेले आहे, तर तुम्हाला सेंटेन्स आणि पिक्चर तुम्हाला मॅच करायचे। तर बानो, तुम्ही तुमच्या ह्या कृतीपत्रिकेमध्ये अशा प्रकारे तुम्ही करू नका, तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे अगोदर पहिल्यांदा, त्यानंतर तुम्हाला तो जो पर्याय दिलेला आहे तो तुम्हाला अचूक पर्याय लिहायचा आहे। पहिला सेंटेन्स बघा, क्वेश्चन नंबर पहिला, सेंटेन्स नंबर 1, अ वाईल्ड बोर इज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री। तर बघा, तुम्ही जर डी पिक्चर बघितलं तर हे पिक्चर आणि सेंटेन्स मॅच होत आहे, तर तुम्हाला सेंटेन्स लिहून त्याच्यापुढे डी पिक्चर असं लिहायचं आहे किंवा पिक्चर डी असं लिहा। सेकंड बघा, द फॉक्स लाईक टू टीज अँड मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स। तर पिक्चर नंबर एफ तुम्हाला लिहायचं आहे सेंटेन्सच्या पुढे, द फॉक्स वॉज स्केअर्ड। बघा, ई पिक्चर बघा, तो फॉक्स घाबरलेला आहे, तर द फॉक्स वॉज स्केअर्ड हे पिक्चर त्याच्याशी मॅच होतं, म्हणून द फॉक्स वॉज स्केअर्डच्या पुढे तुम्हाला पिक्चर ई असं लिहायचं आहे। क्वेश्चन सेंटेन्स नंबर 4 बघा, द वाईल्ड बोर अँड द फॉक्स स्टार्टेड टॉकिंग। सी पिक्चर बघा तुम्ही, वाईल्ड बोर आणि फॉक्स एकमेकाची बोलत आहेत, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स लिहायचा अगोदर, द वाईल्ड बोर अँड द फॉक्स स्टार्टेड टॉकिंग, त्यानंतर पुढे बांध करून तुम्हाला पिक्चर सी असं लिहायचं आहे। 5 बघा सेंटेन्स, अ वुल्फ वॉज हायडिंग बिहाइंड अ ट्री। तुम्ही जर डी पिक्चर बघितला, सॉरी बी पिक्चर बघितलं, तुम्हाला दिसेल झाडामागे कोण लपलेला आहे, वुल्फ लपलेला आहे, सेंटेन्स आणि पिक्चर मॅच होत आहे, त्यामुळे अ वुल्फ वॉज हायडिंग बिहाइंड अ ट्रीच्या पुढे तुम्हाला पिक्चर बी असं लिहायचं आहे। 6 बघा, द वाईल्ड बोर वॉज रेडी विथ इट्स वेपन। ए तुम्ही पिक्चर बघितलं तर बघा, तो जो वाईल्ड बोर होता रेडी दिसतो फायटिंगसाठी, त्याच्या त्याने टस्क त्याचे टस्क आहे त्याने ते शार्प केलेलं आहे, त्याचं वेपन जे आहे त्याने शार्प केलेलं आहे, त्यामुळे द वाईल्ड बोर वॉज रेडी विथ इट्स वेपन याचं जे मॅचिंग पिक्चर येणार आहे तो येणार आहे पिक्चर नंबर ए। तर पहिल्यांदा सेंटेन्स लिहा आणि अचूक तुम्हाला पिक्चरचा क्रमांक, तुम्हाला पिक्चरचा अल्फाबेट तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। पुढे जाऊया आपण बघा, सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो तुम्हाला दिलेला आहे। बघा, पहिल्यांदा तुम्हाला जे
इथे आपण जो प्रश्न पाहिला या ठिकाणी आपण या प्रश्नामध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिस तुम्हाला आन्सर दिलेला आहे. द वाईल्ड बोर अँड द फॉक्स आर द टू ॲनिमल इन द स्टोरी. आपण ऑलरेडी या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे. आणि बीमध्ये बघा, पिक्चर आणि सेंटेन्स तुम्हाला जोडी लावायची, तर तुम्हाला याप्रकारे वन लिहून त्याच्या पुढे तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला पुढे पिक्चर डी असं लिहायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पुढे जाऊया. आता आपण प्रॅक्टिस बघतोय. कम्प्लीट क्वेश्चन नंबर 4 ऑन पी पेज नंबर 8. आता इयत्ता 6वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 8 क्वेश्चन नंबर 4 आहे. तो क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला सॉल्व करायचा आहे. बघूया काय आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे, मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. ए कॉलम बघा, बाळांनो लुक फॉर मेक फन, सेकंड आहे मेक फन ऑफ, थर्ड आहे शार्पन, फोर्थ आहे पे अटेन्शन टू, आणि बी कॉलममध्ये टस्ट द फॉक्स अ चान्स आणि अदर ॲनिमल दिलेला आहे. तर आन्सर बघूया आपण. लुक फॉरचं आन्सर येणार आहे अ चान्स, लुक फॉर अ चान्स, मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स, शार्पन टस्क आणि पे अटेन्शन टू द फॉक्स. तर अशा प्रकारे हे उत्तर तुमचं येणं अपेक्षित आहे. सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 जो दिलेला आहे पेज नंबर 8 त्याचे तुम्हाला उत्तर आणि प्रश्न दोन्ही तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तुम्ही हे वहीत लिहायचं आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 6. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरेलल ॲक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट ॲक्टिव्हिटी बघतोय आपण. लुक ॲट एनी बोर्ड विथ इंग्लिश रायटिंग अराउंड यू. तुमच्या अवतीभोवती इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे का रोड, तुम्हाला बोर्ड तुम्हाला बघायचा आहे. मग तो बोर्ड ॲट अ बोर्ड ॲट ॲट द स्कूल, समाज मंदिर, हॉस्पिटल, स्टॉप, शॉप, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, या ठिकाणी तुम्हाला तो बोर्ड बघायचे आहेत. प्रयत्न करा ते बोर्ड वाचण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. डिस्कस विथ युअर पॅरेंट्स, टीचर, फ्रेंड, तुमचे शिक्षक, तुमचे फॅमिली, तुमचे आईवडील, तुमचे मित्र यांच्याशी तुम्हाला ते सविस्तर चर्चा करायची आहे. अबाउट द इन्फॉर्मेशन दॅट यू रिसीव फ्रॉम द बोर्ड, तुम्हाला त्या बोर्डवरून तुम्हाला काय माहिती मिळाली याची चर्चा तुम्हाला तुमच्या टीचरसोबत, फ्रेंडसोबत आणि पॅरेंट्ससोबत करायची आहे. तर बाबांनो ही तुमची रायटिंग ॲक्टिव्हिटी नाही, पण तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. तुम्ही क्लासरूममध्ये, तुम्ही तुमच्या घरांमध्ये ही ॲक्टिव्हिटी नक्की करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची ही जी आपली ॲक्टिव्हिटी होती, ॲक्टिव्हिटी नंबर 8, डे 8 ॲक्टिव्हिटी या ठिकाणी संपलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला ही डे 8 ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजली असेल. इतरही व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल ब्राउज करा, प्लेलिस्ट ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इतर विषयांचे, इतर इयत्तांचे तुम्हाला ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तूर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.